नमस्कार, स्वाद आपुलकीच्यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रानभाजीचा एक प्रकार पाहणार आहोत। अतिशय गुणकारी अशी ही भाजी चविष्ट तर आहेच, शिवाय भरपूर प्रमाणात प्रोटीन कॉपरयुक्त आहे, कमी प्रमाणात कॅलरीज असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत करते, अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते। या भाजीला आपण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, जसे की करटुले, कटेरले, कंटोली, जंगली कारली, गोड कारलं, करटुलं, किकोरा, स्पाइनी गार्ड किंवा अजून काही बरेच प्रकारची नावं असतात। चला तर पाहूया कटोरलीची भाजी। इथे आपण हे कटेरले घेतले आहे। तुम्ही काय नावाने म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा। ही भाजी खूप टेस्टी लागते आणि वर्षात ना फक्त श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मिळते। ती पावसाळी भाजीच म्हणतात तिला, पण ती खूप पौष्टिक आहे, त्यामुळे आपण एकदा दोनदा तरी खाल्लीच पाहिजे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण आता कशा पद्धतीने कट करायचं ते पाहूया। या पद्धतीने सुरुवातीचं आपण हे काढून घेणार आहोत। मी इथे असे बारीक तुकडे करणार आहे, एकाचे चार केले आहेत आणि असे बारीक बारीक करून घेणार आहे। या पद्धतीने खूप झटपट होते भाजी आणि टेस्टीही लागते। या पद्धतीने आपण सर्व कापून घेतलेले आहेत कटेरले। जर एखादी असं लाल असेल तर त्याचं काही बिघडत नाही। खूप जर फक्त पिकलेलं असेल तर जास्त पिकलेल्या बिया काढून घ्यायच्या आणि किडलेला वगैरे भाग काढून टाकायचा। चला तर भाजी करूया। एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे। फोडणीसाठी अगदी आपण कमीत कमी साहित्याचा वापर करणार आहोत, कारण खूप मसाल्यांनी किंवा काही आपण ऍडिशनल खोबरं कूट टाकला शेंगदाण्याचा तर त्याची नॅचरल टेस्ट बिघडते। तेल तापल्यावर आपण मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं, मोहरी जिरं तळल्यावर लसूण टाकून घेणार आहोत। लसूणचा थोडं उग्र वास जाईपर्यंत परतून त्यात आपण ही कापलेली भाजी टाकून घेणार आहोत। थोडी हळद टाकूया। हळद तेलात टाकली तर रंग व्यवस्थित येत नाही भाजीला, त्यामुळे आपण हळद नंतर टाकायची आहे। छान मिक्स करून झाल्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहोत। आपण 2-3 मिनिटांनी चेक करूया। छान वाफ आलेली आहे, अगदी झटपट होते ही भाजी। चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। छान मिक्स करून झाकण ठेवून परत एक वाफ देणार आहोत। 1 मिनिटाने परत चेक करूया। खाली लागू शकते कारण आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। तळापासून हलवून घ्यायचं आहे। ही भाजी थोडी पचायला जड असल्यामुळे आपण त्यात कुठलेच ऍडिशनल मसाले ऍड केलेले नाहीत आणि नॅचरल चवही जाते, त्यामुळे कमीत कमी मसाल्यांचाच वापर करायचा। आपण आता यात लाल तिखट टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर सुरुवातीला फोडणीत थोडी हिरवी मिरची टाकली तरी चालेल, लाल तिखटही अगदी थोडंच टाकायचं आहे, त्यामुळे नॅचरल चव तशीच राहते भाजी। झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। मस्त वाफ आलेली आहे। आपण लाल तिखट उशिराच घातलं कारण फोडणीत जर घातलं तर जळतच हे। आपण चेक करूया भाजी शिजली का नाही। शिजलेली आहे आपली भाजी, इथे छान तयार आहे, अगदी झटपट होते। पहिल्यांदाच खाणाऱ्यालाही खूप आवडेल ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। इथे आपली भाजी तयार आहे, कटुरल्याची भाजी। एकदा ही भाजी पावसाळ्यात नक्की खाल्ली पाहिजे। तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आणि सगळ्यांना आवडली का ते कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वाद आपुलकीच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।